आता कॅलॉग तुम्हाला समजलंय, तुम्ही एकतर मॅलॉक वापरा किंवा कॅलॉग वापरा, दोन्ही मध्ये काही एकच डिफरन्स आहे. इंटू मॅलॉकला इंटू करून आपण देतो आणि कॅलॉकला डायरेक्टली दोन फंक्शन आपण प्रोव्हाइड करतो की मला 5 बाईट पाहिजेत आणि एका एकासाठी मला 4 बाईट लागणार आहेत, मला 5 मेंबर पाहिजेत आणि एका मेंबर साठी मला 4 बाईट पाहिजेत. साईज ऑफ मी इंटू 4 केलं तरी चालत, पण तसं काय नाही लिहायचं ते तुम्हाला सांगितलं होतं. इंटीजरची साईज ही 32 बिट वरच्या कंपायलर वरती 64 बिटच्या कंपायलर वरती यांच्यावरती ती वेगवेगळी येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला मेमरी सेगमेंटेशन फॉल्ट येऊ शकतो की तुम्ही मागताय थोडी मेमरी. एकच मिनिट हा, मी जरा हे बंद करतो. हा, तर मला काय सांगायचं होतं, एकदा काय होतं की तुम्ही मागताय 5 मेंबर आणि 1 मेंबरची साईज तुमची किती पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही ती साईज ऑफ इंटीजर असं देता. इथं तुम्ही डायरेक्ट हार्डकोडेड 4 पण देऊ शकता, पण शक्यतो ते टाळा. ओके, आता मी याच्याच मधून कॅलॉगचा कॉल हा काढतोय. आता आपण मॅलॉगच बघणार आहोत आणि पुढच्या काही गोष्टी पण बघणार आहोत त्यामध्ये. ओके, चालतंय. आणखीन एक, जेव्हा तुम्ही मॅलॉक करता ना, तर तुम्हाला मेमरी भेटली की नाही भेटली नेहमी चेक करायचं. कस बघा करण्याचा, चेकच करायचं. याच्यामध्ये आधी नल होता आणि नंतर पण नलच आहे का हे चेक करायचं. इफ नल पीची व्हॅल्यू काय, नलची व्हॅल्यू काय, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा 010 किंवा 0 म्हणू शकता. म्हणून नुसतं पी म्हणा, इफ पी म्हणजे पी आणखीन पण नल आहे त्याचा अर्थ असा होता 0 असेल. हा, इथं आता 0 असेल तर तो हे होईल ना, पॉझिटिव्ह असेल तर आतमध्ये जाईल. इफ पी इज नॉट इक्वल टू, नाही इक्वल इक्वल टू जर नल असेल तर काय म्हणायचं त्याला, प्रिंट एफ स्लॅश एन म्हणायचं. नॉट अवेलेबल काहीतरी असा मेसेज द्या. किंवा काय फेल गेलं ते सांगा तुम्ही, असं सांगू शकता मॅलॉक फेल म्हणा. एक्झिट क्लिअर किंवा एक्झिट 1 केलं पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्या फक्त आता, कारण की आपलं सक्सेसफुल नाही, फेल्युअरची व्हॅल्यू 1 आहे. हॅज डिफाईन केलेलं होतं तो वापरू यूज करू शकता तुम्ही. आता हॅज डिफाईन यूज करण्याचा फायदा काय होतो माहितीये का, नंतर 0 जे सक्सेस साठी यूज होते ते जर फेल साठी त्यांनी ठरवलं की आता आम्हाला 0 हा फेल साठी यूज करायचा आहे, तर तुम्हाला तुमच्या कोड मध्ये काही चेंज करावं लागणार नाही. पण जर तुम्ही ह्या हार्ड कोडेड व्हॅल्यू जर वापरल्या तर तुम्हाला सगळीकडे चेंज करावं लागतं. त्यामुळे शक्यतो आता बघा तुम्हाला आता प्रोग्राम कसे करायचे, 0 काय 1 काय हे समजलंय. आता आता शक्यतो असे मायक्रो यूज करण्याचा ट्राय करायचा. ओके, चालतंय. आता आपण काय करू, आता बघा मला इनिशियली किती मेंबर लागत होते, 5 मेंबर लागत होते. आता नीट सगळ्यांनी आता आन्सर सांगा मला. मला इनिशियली 5 मेंबर लागत होते, मी 5 मेंबर घेतले. आता मी त्यांच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो काहीतरी, पी ऑफ आय म्हणतो इज इक्वल टू आय प्लस 1
0 पासून स्टार्ट होते, मला 1 टू 5 व्हॅल्यू द्यायच्यात. ओके, नंतर त्या व्हॅल्यू मी प्रिंट केल्या, नंतर फ्री केलं. फ्री केल्यानंतर फ्री करण्याच्या आधी पण चेक करायचं, अरे तो आधीच कोणी फ्री केला नाहीये ना. आपला छोटा प्रोग्राम हे तर काही कोणी फ्री नाही करणार, पण जेव्हा तुमचे प्रोग्राम मोठमोठे होते तर ही सवय आतापासूनच ठेवायची. एक पी पी असेल आता, पण पी मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे तरच फ्री कर. तुझं झिरो असेल तर याच्या आतमध्ये येणारच नाही, समजतंय ना. आणि नंतर काय करायचं बघा, ती मेमरी तर फ्री होईल पण त्याच्यामध्ये आणखीन सुद्धा त्या मेमरीचा ऍड्रेस राहील, तर तो एक्सप्लिसिटली काय करायचा, नल करायचा. हे लक्षात ठेवा, एक्सप्लिसिटली नल करायचं. हॅलो, हा आता रन करू. खाली सांगितलं नव्हतं कारण आपलं मॅलॉक कॅलॉक आपण जरा व्यवस्थित बघितलं. आता हे एरर हँडलिंग तुम्ही आधी कोडच रन करायचं तुमचं, त्याच्यानंतर एरर हँडलिंग नंतर करायचं. एक्सप्रेशनच नाही आहे हे, कसं याची काही गरज नाही आज. लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन समजलं. ओके, आता बघा, आता मी काही नाही, मॅलॉकने अलोकेट केली आहे साईज, त्याच्यामध्ये 1 to 5 मेंबर टाकलेत आणि ते हे करतोय, काय करतोय, ऍक्सेस करण्याचा ट्राय करतोय. बघूया होतंय का, कंपाईल करा. काही नाही, सोबत केलं तर चालेल. प्रोग्रामचं नाव एक्झिक्युट, 1 to 5 आले. ओके, आता मला नंतर समजलं, मला आणखीन 2 मेंबर ऍड करायचे, काय करावं लागेल. आता मला समजलं की मला आणखीन 2 मेंबर ऍड करायचे, काय करावं लागेल. पहिल्यापासून चेंज नाही करायचं, याच्यानंतर समजा इथं तुम्हाला समजलंय. आपलं कसं, आपण एकाच प्रोग्राम मध्ये सगळं करतो, इथं डायरेक्टली 5 ते 7 तुम्ही करू शकता, पण तसं नाहीये सगळं. तुम्ही ऑलरेडी असाइन केलंय, सगळं झालेलं आहे तुमचं आधीच. तुमचे कंपनीतले प्रोग्राम असे तुम्ही कंटिन्युअस रन आणि कंपाईल नाही करत, ते चालूच असतात. आता नंतर तुम्हाला पुन्हा मेमरी अलोकेट करायची, तर काय करायचं, काय करावं लागेल सांगा. त्या पॉइंटला, त्या पॉइंटला तुम्हाला समजलं की आणखी मला 2 मेंबर ऍड करायचे, काय करावं लागेल. आवाज व्यवस्थित नाही आला, ट्राय कर पुन्हा. ट्राय कर, काय सांगितलं. बाकीच्यांनी पण ट्राय करा, काय करावं लागेल. मला इथं समजलं की मला आणखीन 2 मेंबर पाहिजेत, त्याच्यामध्ये काय करावं लागेल मला. काय समजत आहे बघा, आता मला काय करावं लागेल, मला मॅलॉक पुन्हा आता 7 साठी करावं लागेल. बघा, आता मला सगळ्यात पहिले एक हे घ्यावं लागेल, एक पॉइंटर घ्यावं लागेल, स्टार्ट टेम म्हणतो मी त्याला, पी टेम पॉइंटर ऑफ टेम त्याला म्हणतो ना. बघा थांबा, याच्या आधी जर तुम्हाला हा प्रोग्राम वगैरे सेंड करून ठेवतो प्रॉपर. पुन्हा एकदा मला मॅलॉक करावं लागेल, बरोबर. एकदा पुन्हा मी इथं मॅलॉक करतोय, पुढे इथं समजा तुम्हाला समजलं की आणखी मला 2 मेंबर ऍड करायचे आहे. त्याच्यानंतर मी काय म्हणतो, इंटीजर स्टार पी टेम इक्वल टू नल. ओके, पी टेम इक्वल टू रिटर्न काय करणार तो इंटीरियर, पहिले मॅलॉक करून घ्यायचा. मॅलॉकला कॉल द्या, त्याला सांगा मला किती मेंबर पाहिजेत, आता 7 मेंबर पाहिजेत, आणि प्रत्येक मेंबर माझा किती असेल, साईज ऑफ इंट असेल.
त्याच नंतर हा रिटर्न काय करणार आहे वाई स्टार, त्याला सांगितलं मला इन स्टार मध्ये कन्वर्ट करून दे, तुझं टाइप कास्ट करा इन स्टार मध्ये कन्वर्ट करा. ओके मेमरी भेटली का नाही चेक करा, इफ पीटीएम इक्वल इक्वल टू जर नल असेल तर आपले आधीचे दोन लाईनी वरती तयार का. कॉल केलाय तुम्हाला नवीन ब्लॉक अलोकेट होणार आहे, समजतंय तुम्हाला? एक नवीन ब्लॉक अलोकेट होणार आहे, तुम्हाला एक नवीन ब्लॉक अलोकेट होणार आहे पुढे इथे. आणखीन एक नवीन ब्लॉक अलोकेट झालेला आहे, आधी 5 चा होता हा 7 चा झाला, ही पोर्ट तिचा मॅलॉक केलेला आहे तुम्ही. तर आता मला काय करावं लागेल, आता मला इथं ब्लॉक तर अलोकेट झालाय, मग आता मला काय करावं लागेल? एक स्टेप मला काहीतरी घ्यावं लागेल बघा, आधी कोण सांगतंय बघूया आपण काय करावं लागेल बरं मला. काय करा सगळ्यांनी सांगण्याचा, काय करा मला काहीतरी करावं लागणार, एक स्टेप काहीतरी घ्यावं लागणार आहे. ती काय घ्यावं लागेल? ही नवीन मेमरी आहे तुमची, आधीची मेमरी तुम्हाला 7 मेंबर साठी डेटा मेमरी लागत होती, ती तुम्ही अलोकेट केली. आधी तुमची 5 साठीच होती. ओके आता मला नवीन 2 मेंबर टाकायचे आहेत, पण आधीचे मेंबर पण मला पाहिजेत ना, मग काय करावं लागेल? सांगा फ्री करावे लागणार काय करावं लागेल? फ्री काय फ्री करावं लागेल? फ्री काय करावं लागेल? 2 मेमरी मध्ये ब्लॉक आहे तुमचा, एक पीटीएम मध्ये आणि एक याच्यामध्ये, कशामध्ये? पी मध्ये. तर काय फ्री करावं लागेल? जर फ्री करायचं असेल तर काय करावं लागेल आणि का करावं लागेल? करा ट्राय करा. पोटेन्शियल मेमरी ऍक्सेस म्हणजे नाही रे, हे बघा ना तुमचा, तुम्ही ऑलरेडी थांबा, तुम्ही थोड्या वेगळ्या दिशेने चालले. मी तुम्हाला हे सांगतो, आपण 1 ते 5 मेंबर ऑलरेडी याच्यामध्ये घेऊन ठेवलेत ना आधीच्या ब्लॉक मध्ये. आता नवीन ब्लॉक केलाय, मला नवीन जागेवर मेमरी भेटली, तर आधीची मेंबर मला आधी त्यामध्ये कॉपी तर करावं लागतील ना, समजतंय का? आणि त्याच्यानंतर मी नवीन 2 मेंबर त्याला असाईन करीन, की नवीन दोन मेंबर मध्ये नंतर मी व्हॅल्यू टाकेल, पण आधी मी ऑलरेडी जे व्हॅल्यू टाकले त्या तर मला कॉपी करून घ्यावं लागतील, समजतंय? तर मग त्या कशा करायच्या? एक फॉर लूप वापरा. आता फॉर इंटीजर आय इक्वल टू 0. आता की आय इज लेस दॅन काय येईल सांगा बरं? लेस दॅन किती? 5 येईल का 7 येईल? आय इज लेस दॅन 5 येईल का 7 येईल सांगा, इथं काय व्हॅल्यू येईल? किती मेंबर कॉपी करायचे? 5 ना, येस 5 येईल. नवीन 2 मेंबर नंतर तुम्ही हे करा. आता माझी नवीन मेमरी कशाचे? पीटीएम मध्ये, पीटीएम ऑफ काय म्हणायचं, आय इज इक्वल टू पी ऑफ आय. एक एक मेंबर मी कॉपी केला, 5 ची 5 मेंबर माझे कॉपी झाले. इथं फॉर लूप संपला की माझे 5 मेंबर कॉपी होतील, 2 मेंबर राहतील, नंतर ते तुम्ही हे करू शकता. पण आता इथं हे ना एक काम करा, आता इथं तुम्ही ना ही नवीन मेमरी घेतली आहे ना, ही तुम्ही एक नवीन मेमरी घेतली आहे बघा, तर आता काय करा,
बघा आता मला काय करायचं ते सांगतो तुमच्याकडे ही जुनी मेमरी आहे त्याला काहीतरी नाव आहे हे तुम्ही नवीन मेमरी घेतली त्याला पण काहीतरी नाव आहे तर आधीचंच नाव मला याला यूज करायचंय काय करावं लागेल आधीचंच नाव मला याला यासाठी यूज करावं लागेल करायचं आहे कारण की का मी ऑलरेडी त्याला काहीतरी नाव दिलेलं आहे मी त्याने ऍक्सेस पण केलंय आणि नंतर आता मी जर नवीन नाव द्यायला स्टार्ट केलं तर ते हे होईल ना आधी एक होतं नंतर एक झालं मला आधीचंच नाव ठेवायचंय तर काय करावं लागेल बघा नीट आता तो इथं जो पॉइंट करतोय ना त्याला इथं पॉइंट करायला लावायचंय आणि इथं ही जी मेमरी आहे ना ती फ्री करायची मला कसं करावं लागेल त्यासाठी तुम्हाला आणखीन एक व्हेरिएबल लागेल समजतंय कशासाठी फक्त होल्ड करण्यासाठी थोडीशी हे आपण त्याला काय म्हणू आता इथंच एक हे घेऊ बघा आता कसं करतोय बघा इंटीजर स्टार इंटीजर त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू असाइन करा कशाची याची नवीन मेमरीची करा कोणती करा तुम्ही काय हे करायचंय फक्त तुम्हाला नवीन मेमरीची व्हॅल्यू मी याच्यामध्ये असाइन केली नाही नवीन नाही पीची असाइन करा पीची असाइन केली तुम्हाला फक्त स्वॅप करायचंय बघा आता केले आता पीची पी ही मेमरीला आधीची जी मेमरी आहे ना थांबा मी तुम्हाला थोडं ड्रॉ करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल व्यवस्थित बघा आता कोड बघा आणि काही समजलं नाही तर विचारा बघा तुम्ही काय सांग करतोय हा माझी ही माझी आधीची मेमरी आहे त्याला ऑलरेडी कोण पॉइंट करत होत पी पी त्याला ऑलरेडी पॉइंट करत होता आता आणखीन एक जण त्याला कोणतरी पॉइंट करतोय कोण पॉइंट करतोय आता आता त्याला कोण पॉइंट करतोय पीटीएम ठीक आहे पी पी मध्ये जे काही होतं ते आपण पीटीएम मध्ये कॉपी केलं ओके यालाच आता दोघ जण पॉइंट करताय पीटीएम समजतंय पीटीएम हा आणि आपली पीटीएम आणि आपण याच्या आधी काय घेतली होती थांबा एक मिनिट अरे नाव डबल झालंय बरं का नाव आपल्याला बदलावं लागेल पीटीएम टू म्हणू याला म्हणजे हा पीटीएम टू झाला समजतंय आणि ही जी नवीन मेमरी घेतली होती त्याची ती पीटीएम पे ई पीटीएम पे बघा नीट बघा आता इथपर्यंत व्हिज्युअलाइज झालंय का सर्वांना आपण काय केलंय आणि कोणाला काय पॉइंट करतोय ही डायग्राम बघा आणि हा कोड बघा इथपर्यंत व्हिज्युअलाइज झालंय का कोणाला काही विचारायचंय काही कन्फ्युजन इथपर्यंत काही समजलं नाही तर लगेच विचारा इथपर्यंत समजलं असेल तर सांगा सांगा बघा आधी आपला कोण होता फक्त पी होता नंतर आपण एक पीटीएम घेतला त्याच्यामध्ये आधी पाच मेंबरचा अरे होता म्हणजे मॅलॉकने आपण घेतलेली साईज अरेचा पाचचा मेंबरचा होता त्याच्यानंतर आपण डायनॅमिकली सात मेंबरसाठी घेतला पीटीएम म्हणून आणि नंतर आपण एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला पीटीएम टू म्हणून तो पण पी पी ज्या मेमरी लोकेशनला पॉईंट करत होतो त्याच मेमरी लोकेशनला पीटीएम टू पण पॉईंट करतोय आता इथपर्यंत समजलंय सर्वांना इथपर्यंत समजलंय का सांगा बरं मग कुठं जायला बाकी जणला असं का केलं ते पण सांगतो बघा तुम्हाला आधीच नाव ठेवायचंय या मेमरीला हा जो इथं पॉइंट करतोय ना त्याला इथं पॉइंट करायचंय
मग हा मेमरी लोकेशन आपल्या हातातून जाईल ना, हा जर एनी डायरेक्ट पॉइंट केलं तर, त्यासाठी आपण तो एका याच्यामध्ये टेम्पररी घेतलाय, कारण की याला पण फ्री करायचंय आपल्याला, याला फ्री करायचंय आता, समजतंय? त्यासाठी फक्त 2 मिनिटांसाठी आपण तो घेतलाय. मग आता काय करू हे बघा, आता पी जो इथं पॉइंट करतोय ना, तो इथं पॉइंट करायचंय मला, त्याला काय करावं लागेल, पी मला इधरचा काढायचा आहे. आता तुम्हीच सांगा, बघूया, मला हा पी इथून काढायचा आहे आणि त्याला ह्या मेमरी लोकेशनला पॉइंट करायला लावायचं. कोणाला? पीला. काय काढला सांगा सर्वांनी. सर पीला नेला असाइन करायचं आणि त्याच्यानंतर पी मध्ये पी टेम ची व्हॅल्यू कॉपी करायची. हा दोन्ही दोन्ही असाइनमेंट स्टेटमेंट जे तू सांगतोय ते मला लिहून दे बरं, कसं करायचं बरोबर सांगितलंय, सांगतो टाइप करून चॅट मध्ये टाक. एक स्टेटमेंट आहे, हा दोन येतील समजा, या नंतर हा ते नेक्स्ट होत ते पण तू आता सांगितलं चालते, आणि त्याच्यानंतर हा याला पॉइंट झालं की ही मेमरी मला फ्री करायची, ती पण कशी करायची ते पण सांगून टाका. आता एवढं सांगितलंय ही मेमरी त्याच्यानंतर मला फ्री करायची, कसं करू ते पण सांग. आधी पॉइंटर चेंज करायचा, त्याच्यानंतर मेमरी फ्री करायची. ओके, दोन स्टेप सगळ्यांनी ट्राय करा. पी अरे पी जर तू नल चालते, दोन स्टेप मध्ये केलं काय हरकत नाही. थांब पी इक्वल टू नल केलं बरं, नल केलं, पी इक्वल टू पीटीएम केलं बरं, पी इक्वल टू पीटीएम केलं, पीटीएम टू केलं, ओके बरोबर आहे. पण आता तुला हे जरी असाइनच करायचंय तर ही एक्स्ट्रा स्टेपची काही गरजच नाही, पी इक्वल टू नल करायची, पण ठीक आहे चालतंय तसं. मग तो एका स्टेप मध्ये येतो इदालचा कट होईल आणि इथं येईल, पी इक्वल टू पीटीएम, पी इक्वल टू पीटीएम केलं होतं, समजते? पण आता तू जर 3 स्टेप मध्ये गेलो तर 3 स्टेप मध्ये लिहू, काय अडचण नाही. पीला काय करा, नल असाइन करा, हे एक्स्ट्राची स्टेप या, गरजेची नाही. आता लिहिलंच त्यांनी एवढं तर आपण घेऊया पी. त्याच्यानंतर काय, पी आता इथून गेला बघा, आता पी मध्ये कोणीच नाहीये, त्याच्यानंतर पीला इथं असाइन करा असं केलं त्यांनी. नवीन मेमरी लोकेशनला आता ह्या मेमरीचं तुम्हाला काही गरज नाही, त्याला फ्री करा. फ्री करण्याच्या आधी आता आपलं काय, हे स्टेप बरोबर आहे, फक्त एक चेक करा, इफ हे नेहमी चेक करायचं, इफ काय पीटीएम टू आहे ना, पीटीएम टू आहे ना असेल तरच फ्री कर. मग फ्री कसं करायचं, फ्री पीटीएम टू, आता पीटीएम टू फ्री झाला की त्याला नंतर नलला पण असाइन करायचं, कारण त्याच्यामध्ये आणखी पण ती नेमेड लोकेशन असेल, त्याला नल म्हणा. ओके झालं. हा आता तुमचा पी नवीन मेमरीला पॉइंट करतोय, तर आता ते त्याच्यामध्ये आता 2 व्हॅल्यू ज्याच्या साठी आपण एवढा खटारोप केला ते आता करा. काय P of 5 आणि 6 मध्ये एक नवीन व्हॅल्यू टाका. P of 5 मध्ये किती टाका, P of 5 मध्ये 6 टाका, P of 6 मध्ये 7 टाका. आता हे पुन्हा प्रिंट करा की झालंय व्यवस्थित, वरचा फॉर लूप घ्या, फक्त 5 च्या जागेवर आता तिथं 7 करा, 0 to 6 7 व्हॅल्यूज आणि तुमच्या प्रिंट झाले का बघा. काहीतरी एरर आलेली आहे सांगा बरं, कोणाला काढते ते का बघू.
काय चुकलं सांगा मॅडम ना. मेला फंक्शन मध्ये काही चुकलंय सांगा बरं. आणि तिने एरर पण काय सांगितलं ते पण वाचा व्यवस्थित आणि काढण्याचा ट्राय करा. बघा एरर वाचा आधी. वॉर्निंग आली मॅलॉक टू मेनी ऍक्च्युअल पॅरामीटर म्हणजे काय बघा. तू म्हणतोय तुम्ही जास्त पॅरामीटर दिले कस काय एरर काढून दाखवा. सर मॅलॉक आपल्याला हे करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं तर आपण कॉमा दिले. हा ऍक्च्युअल साइज द्यावं लागते म्हणजे एकच पॅरामीटर आहे. आपण इथं कॉमन दोन पॅरामीटर दिले ओके तर इथं इंटू करा समजलं. गुड हा एक पॅरामीटर आहे हे मल्टिप्लिकेशन आधी होतं आणि तो एकच पॅरामीटर मॅलॉकला जातो आणि दोन पॅरामीटर आपण कशाला देतो कॅलॉक साठी. मग एरर गेली का बघा आता. येस काही इशू नाही आउट तयार झाले. चला आता रन करू. आधी पाच मेंबर होते सेम पी वापरून आता आपण सात मेंबर ऍक्सेस केले. हा प्रोग्राम समजला आहे का सगळ्यांनी सांगा. आपण सेंड करून ठेवतो. दोन तीन वेळा करावं लागणार या सगळं तुम्हाला समजणार नाहीये. प्रोग्राम जर केले नाही तर तुम्हाला समजणारच नाही. काय करा सगळ्यांना समजलंय का हा. बाकीच्यांनी पण सांगा सगळ्यांना हा प्रोग्राम समजला आहे का. डाउट असेल तर विचार. आणि आपल्या इथे बळच येस म्हणायच नाही. समजलं की येस म्हणा. काही जर इश्यू असेल ना काही समजलं नाही तर लगेच विचारा. कारण की आता जर क्लिअर नाही झालं तर नंतर आपण काय नंतर कधीच होणार नाही. एकदाच क्लिअर करून घ्या नंतर तुम्हाला नंतर फक्त कन्सेप्ट मॅप करायचे आहेत. नंतर सांगेन मी तुम्हाला की याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं तर इकडे काय आहे इकडे हे बघितलं तिकडे काय परत एकदा एक्सप्लेन करू का. परत एकदा एक्सप्लेन करू का. ओके पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. आधी काय होतं ते सांगतो तुम्हाला बघा. हे बघा आता बाकीच काही घ्यायची गरज नाही ना. डायरेक्ट हिप घेतो. हे हिपची मेमरी आहे तुमची. हिप हे डायरेक्ट का त्याच्यावरती मॅलॉकने जे जे तुम्ही कॉल करा ते सगळे हिप वरती जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि आता मी याला नाव देतो हिप. फक्त हिपची मेमरी घेतोय. आई दादा जो क्वेश्चन होता ना तो घेतलाय. हिपची मेमरी घेतली. हा आता मी काय केलं मला काय पाहिजे होतं माहितीये का. मॅलॉकने मला काहीतरी मेमरी ब्लॉक घ्यायचा होता. मी कितीचा मेमरी ब्लॉक घेतला. पाच मेंबरचा मेमरी ब्लॉक घेतला. कसा घेतला. मी एक पॉइंटर घेतला स्टार पी. मला कोणता डेटा ठेवायचा इंटिजरचा डेटा ठेवायचा आहे. मला कोणता डेटा ठेवायचा इंटिजरचा डेटा ठेवायचा आहे. मग मला पॉइंटर काय लागेल इंटिजर पॉइंटर लागेल. ओके हा मग मॅलॉक मला काय रिटर्न करतो व्हाईट पॉइंटर रिटर्न करतो. व्हाईट पॉइंटर त्याला सांगायचं की मी इंटिजरचा डेटा ठेवणार आहे मला इंटिजरच्या पॉइंटर मध्ये कन्वर्ट करून दे. त्यासाठी आपण इन स्टार वापरतो. कसं केलं ते बघ स्टार्ट पासून. ओके हा मला इंटिजरचा डेटा ठेवायचा तर इंटिजरचा पॉइंटर घेतला इनिशियल तो नल केला. त्याच्यानंतर मॅलॉकला म्हणलं की मला पाच मेंबर ठेवायचे. प्रत्येक मेंबर माझा चार बाईटचा असेल. मग तिने चार चार बाईटचे असे पाच पाच चौक वीस. वीसचा मला हा असा ब्लॉक तयार काढून दिला. एक दोन तीन चार आणि पाच. एक दोन तीन चार आणि पाच. ओके हा आणि मॅलॉकने जो रिटर्न केला ऍड्रेस हिप वॉटचा तो मी कशात घेतलाय पी मध्ये. माझा पी कुठे आहे पी. आता तो तुमचा स्टॅक वरती असणार आहे ते जाऊ द्या. फक्त मी इथे बांध करून त्याला दाखवतो आता की हा याचा ऍड्रेस जो रिटर्न केलाय तो मी कशा याचा बेस ऍड्रेस हा
मी इथून घेत बाण इथून घेतला काय लास्टावर रूम घेतला काय इथून घेतला काय कुठून जरी घेतला तरी त्याच्यामध्ये त्याचा बेस ऍड्रेस आहे एवढं लक्षात ठेवा. तर वाटलंच तर मी तिथं लिहितो की हा सपोज 2000 पासून स्टार्ट झाला कधी कुठून 2000 पासून ओके. हा आता मी तो कशात घेतलाय इंटीजर पॉइंटर मध्ये. हा चला हा 2000 मी कशामध्ये घेतलाय माझ्या पी मध्ये पॉइंटर आहे ना ओके. हा पी मध्ये घेतला याच्या आत मध्ये व्हॅल्यू किती असणार आहे 2000. याला पण काहीतरी ऍडजस्ट असणार आहे याचा स्वतःचा सपोज 4000 समजते. आपण इमेजनरी ऍड्रेस घेतो ना चाल. आता इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं. आपण मॅलॉकला काहीतरी मागतो तर आधी चेक करायचं अरे मॅलॉकने खरंच मेमरी दिली का. एखाद्या हिप जर फुल असेल तर तो म्हणाल नो इनसफिशियंट मेमरी तो अलोकेट नाही का मग आपल्याला मेमरी भेटणार नाही. मग त्यावेळेस मग ऍक्च्युली जर मेमरी भेटली नाही तर तो काय रिटर्न करतो नर रिटर्न करतो. तो काय रिटर्नच करत नाही तो तुम्हाला त्याचा ऍड्रेस द्यायलाच नाही ना. मग आपल्याकडे आधी काय होतं पी मध्ये नल होतं. नल होतं तर ऍज इट इज नल आहे का चेक करायचं. म्हणजे ऍज इट इज जर नल असेल तर मॅलॉकचा कॉल तुमचा फेल गेलाय. मग ते आधी चेक करायचं की याच्यामध्ये नवीन ऍड्रेस हा कॉपी झालाय की त्याच्यामध्ये मी आधी जो नल ठेवला होता तोच नल आहे. जर तोच नल असेल तर मला मॅलॉकनी साईज मला मॅलॉकनी नवीन म्हणजे काय म्हणतात मॅलॉकनी मला मेमरी अलोकेट करून दिली नाही ओके. ते एरर मी एकदा चेक केलं. एरर चेक करून झालं हा ह्या ब्लॉक मध्ये गेला नाही याचा अर्थ काय की मला मेमरी भेटलेली आहे. जर मला मेमरी भेटली आहे तर मी आता ती वापरू शकतो. कशी वापरणार मला 5 ब्लॉक भेटलेला आहे आणि तो कंटिन्युअस आहे ओके. त्याच्यामुळे मग मी काय करतो 0 to 5 पर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3, 5 व्हॅल्यू टाकतो. आता मी सपोज इथं टाकायला जातो इथं टाकले 1 इथं टाकले 2 इथं टाकले 3, 4 आणि 5 अशा व्हॅल्यू मी आता टाकलेले आहेत ओके. पुढे या लूपने 1, 2, 3, 4 आणि 5 व्हॅल्यू कुठं टाकल्या तुम्ही मॅलॉक मॅलॉकने जी मेमरी दिली त्यामध्ये तुम्ही तुमच्या भाषेतले आता तसं द्यायचं तुम्हाला थोडस ट्राय करतो. क्वेश्चन झालं नाही ते चेक करा. त्याच्यानंतर इथं 1, 2 जर मेमरी भेटली ह्या ब्लॉकच्या आतमध्ये गेला नाही ह्या ब्लॉकच्या आतमध्ये गेला तर तो डायरेक्ट खालचं काहीच एक्झिक्युट करणार नाही. डायरेक्ट एक्झिट प्रोग्रामच बंद होणार इथं हा मेसेज देणार प्रोग्रामच बंद होणार ओके. हा म्हणजे हा याच्या आतमध्ये गेला नाही याचा अर्थ काय झाला की त्याला मेमरी भेटलेली आहे मग तो खाली आला. तुमचे 4 and 5 मेंबर तर कधी पण भेटतात त्यामुळे ते कधी फेल होणारच नाही पण ते नेहमी चेक करायचं. हा त्याच्यानंतर आता तुम्ही काय करताय त्याला 5 0 to 1 2 3 4 5 व्हॅल्यू त्यामध्ये टाकताय. कसं आयच पी ऑफ 0 पी ऑफ 1 पी ऑफ 2 पी ऑफ 3 पी ऑफ 4 पी ऑफ 4 पर्यंत 0 to 4 5 व्हॅल्यू तुम्ही असाइन करून घेतल्या ओके घेतल्या. त्यानंतर काय केलंय त्या व्हॅल्यू फक्त प्रिंट केल्या. इथं काय म्हणा प्रिंट असाइन व्हॅल्यूज केलेली व्हॅल्यू तुम्ही इथं प्रिंट केल्या फक्त. हा आता काय करायचं आता ह्या पॉइंटला तुम्हाला असं समजलं अरे मला 5 नाही मला आणखीन 2 मेंबर त्यामध्ये ऍड करायचे मग मी आता ऍड कसे करू. तर आता तुम्ही काय म्हणता पुन्हा मॅलॉकला कॉल करता आणि आता तुम्ही 7 मेमरी अलोकेट करून घेता. किती मेंबर साठी 7 मेंबर साठी ओके. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 7 मेंबर साठी अलोकेट करून घेतली. हा मग आता ते घेण्यासाठी पण मला एक पॉइंटर लागेल ना. मग मी ते आता जर मी हा पी जर युज केला तर हा इथून डायरेक्ट याला पॉइंट करेन ही मेमरी माझी काय होईल ती वेस्ट झाली ना. त्याला कोणीच पॉइंट करत नाही मला ते मी ती पुन्हा ऍक्सेसच करू शकत नाही. मग आता जर ही मेमरीच अशीच ठेवून याच्यासाठी आपण एक पी टेम्प म्हणून घेतला. काय घेतला आपण पी टेम्प
बघा काय घेतला आपण एक पीटीएम साठीचा एक पॉइंटर घेतला म्हणजे त्याच्यामध्ये काय राहणार ऍड्रेस आता याचा पण काहीतरी ऍड्रेस आहे याचा ऍड्रेस किती आहे सपोज 4000 आहे याच्यामध्ये काय आला 6000 आला आणि याला स्वतःला पण काहीतरी ऍड्रेस आहे ना 7000 असं आपण इमॅजिन करू ओके याच्यामध्ये आता हा 6000 ऍड्रेस आलेला आहे याचा बेस ऍड्रेस हा आणि त्याच्यानंतर आता मला काय करायचं मी 7 साठी मेंबर तर अलोकेट केलेत पण आता माझे ऍडिशनल स्टेप काय इजाचा प्रत्येक मेंबर याच्यामध्ये कॉपी करून घ्यायचा आहे इजाचा प्रत्येक मेंबर याच्यामध्ये कॉपी करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे 2 मेंबर आहेत मी एक्स्ट्रा ऍड केलेले त्यांना व्हॅल्यू द्यायची ओके मग आता काय करा हे मेंबर इथून घ्या इथून इथं कॉपी करा इथून इथं कॉपी करा इथून इथं कॉपी करा इथून इथं कॉपी करा इथून इथे कॉपी करा कॉपी करण्यासाठी 1 by 1 मेंबर मला असे कॉपी करायचे तर मी कसं कॉपी करणार सांगा बरं एक लूप वापरणार कितक मला किती मेंबर कॉपी करायचे 5 मेंबर कॉपी करायचे नवीन मेमरी मध्ये तर मी 5 एक अरे फॉर लूप घेणार 1 to 5 पर्यंतचा आणि 1 by 1 मेंबर कशामधून पी च्या बेस ऍड्रेस पासून म्हणजे P0 चा अरे याला नाव नाही दिला याला काय नाव देणार याला काय नाव आहे आता पीटीएम P0 चा PTMP0 मध्ये कॉपी करा म्हणजे PTMP0 मध्ये P0 येईल PTMP1 मध्ये P1 येईल PTMP2 मध्ये P2 येईल असं 1 by 1 कॉपी करा 1 by 1 कॉपी करायचं म्हणजेच मला काय करायचं फॉर लूप यूज करायचा चला पहिले हे मॅलोक वगैरे करून घेतलं ती मेमरी भेटली का नाही ते एरर चेकिंग केलं आणि त्याच्यानंतर आता मेमरी कॉपी करायला सुरुवात करा copy data from p to ptm okay p मधून ptm मध्ये कॉपी करत आहोत ओके केलं हा 1 by 1 कॉपी 5 मेंबर किती मेंबर किती 5 मेंबर म्हणून 5 मेंबर तुम्ही कॉपी करत आहात ओके फॉर लूप संपला तुमचं कॉपी संपलं हा आता काय बघा आता काय करायचंय अरे माझं ऑलरेडी पी नाव आहे ना इथं काहीतरी आता मी जर हे नवीन नाव दिलं तर मला काय करायचं हे नवीन नाव नाही वापरायचं मला ते पी नावानेच पुन्हा ऍक्सेस करायचं सगळं तर त्यासाठी काय करावं लागेल आता तुम्हाला तुम्ही डायरेक्ट पीटीएम इक्वल टू पी नाही करू पी इक्वल टू पीटीएम केलं पी इक्वल टू पीटीएम जर केलं तर काय होईल आता काय करायचं पी मध्ये पीटीएम कॉपी कराय पी मध्ये सॉरी काय म्हणतोय हा आता तुमच्याकडे काय आहे हे 2 मेमरी लोकेशन आहेत तुम्हाला पी या नवीन मेमरीला पॉइंट पॉइंट करायचं हा पी ने की नवीन मेमरीला पॉइंट करायचं का कारण की मी मला पी ह्या नावानेच मला पुन्हा सगळे मेंबर ऍक्सेस करायचे ओके तुम्ही जर डायरेक्ट पी इक्वल टू पीटीएम जर केलं पी इक्वल टू पीटीएम जर केलं तर पी मध्ये जो आता 2000 आहे त्याच्या जागेवर डायरेक्ट काय आहे ना 6000 येईल मग ह्या मेमरीला आता कोणीच पॉइंट आउट पॉइंट आउट करणार नाही आणि मग ही मेमरी तुमची वेस्ट झाली ना मग त्यासाठी काय करायचं आणखीन एक मेमरी एक्स्ट्रा मेमरी एक व्हेरिएबल घ्यायचा पॉइंटर टाइपचा ज्याच्यामध्ये ही त्याला सेम मेमरीला दोघ जण पॉइंट आउट करतात असं घ्या आता हा आपण एक एक्स्ट्रा घेऊ आणि त्याला नाव देऊ काय नाव द्यायचं पीटीएम टू म्हणा आता नाही याला करून जमणार आहे का नाही आपल्याला पी ची व्हॅल्यू चेंज करायची आहे ना त्यासाठी मग पी ला पॉइंट आउट करा याला ओके आता याला काय करा एक पीटीएम टू म्हणा हा मग पीटीएम टू म्हणलं की त्याचं पण काय एक त्याला पण एक असा ब्लॉक भेटेल त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये किती व्हॅल्यू असेल सांगा बरं याच्या आतमध्ये काय व्हॅल्यू असेल सांगा आतमध्ये काय व्हॅल्यू असेल 2000
यस 2000 बरोबर, कारण की सेम मेमरी लोकेशन ला दोघ जण पॉइंट आउट करतात तर 2000 च असणार आहे. ओके आणि त्यानंतर याचे पण काहीतरी एक वेगळं मेमरी लोकेशन असेल, ते असेल 8000 असं काहीतरी घ्या. झालंय आता तुमच्या एका मेमरीला दोघ जण हे आहेत. आता हे काय येतं, एकाच मेमरीला दोघ जण पॉइंट आउट करत आहेत. आता याचं इधरचं ते पॉइंट घ्या, आपण काढू शकतो आणि हे इधर लावू शकतो. म्हणजे हे कसं करायचं आता आपल्याला बघा. हे पॉइंटिंग आता याचं इधर न्यायचंय. हा हे पॉइंटिंग इधर न्यायचंय. ओके हे पॉइंटिंग इधर न्यायचंय आणि हे काढायचंय. हे पॉइंट आउट इथून यायचं, हे काढायचंय. तर मग त्यासाठी आताच ओमकारने काय सांगितलं होतं, पहिल्यांदा पीला नल करा चालेल. कारण की आता पीला आधी नल करायचा, कारण की आपण हा 2000 ऑलरेडी याच्यामध्ये पीटीएम टू मध्ये काढून घेतलेला आहे. पीटीएम टू एकदा नाव द्या. PTM2 मध्ये आपण ऑलरेडी याचा लोकेशन ह्या मेमरीला पॉइंट आउट केलेलं आहे, म्हणून आता याच आपण इधरचं हे काढू शकतो आणि याच्यामध्ये नवीन व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणजे काय होणार, याच्यामध्ये नवीन व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे इथून ही निघून जाणार. अरे थांबा, आणि याच जागी इथं काय येणार पुन्हा, जो पीटीएम ला पॉइंट आउट करतोय कुठं, पीटीएम ला, पी पीटीएम ला सेम, पी आणि पीटीएम सेम एकाच लोकेशन ला पॉइंट आउट करतायत. समजलं. नंतर पीटीएम टू आता आपल्याला काय करायचंय, हा पीटीएम टू मध्ये आपण पी घेतला, पीटीएम टू मध्ये पी घेतला. ओके ही स्टेप झाली. त्याच्यानंतर हा आता पीटीएम हे केला, आता ह्या मेमरीची आपल्याला काही गरज नाही. इथंच आपण लगेच पीटीएम टू काय केला, हा पीटीएम टू च्या मदतीने आपण हा ब्लॉक काय केला, डिलीट केला, डिलीट करून टाका. पीटीएम टू च्या मदतीने हा ब्लॉक डिलीट केला. पीटीएम टू आणखीन तसाच आहे, हा लक्षात. मग याच्यामध्ये जो याचा ऍड्रेस होता तो काढून टाका, त्याच्या जागेवर काय करा, नल करा. त्या जागेवर काय करा, नल करा. बघा पीटीएम टू नल फ्री करण्याचा चेक करा, तो ऑलरेडी एक्झिस्ट आहे ना म्हणून. ओके मग तू चेक इथं फक्त चेकिंग केलंय, नंतर पीटीएम टू फ्री केला, पीटीएम टू ला नल असाइन केलं, ही मेमरी गेली. आता तुमची एकच मेमरी आहे ज्याच्यावरती दोघ जण ऍक्सेस करतात, पी आणि पीटीएम. असू द्या, काही हरकत नाही. आता आपण फक्त पीने युज करायचं, पीने काय युज करायचं, आपण दोन एक्स्ट्रा जे मेंबर टाकलेत आधी कॉपी झालेत ते तुम्हाला समजण्यासाठी मी तिथं हे करतो, ग्रीननेस टाकतो की ते कॉपी झालेत म्हणून. इथून येतो काय वन आणि मी नवीन टाकले, नवीन काही मेंबर टाकले त्यांचं नाव असं ते. त्यासाठी आपण एक फॉर लूप टाकलं आणि ते ऍक्सेस करण्याचा ट्राय केला आणि आपल्याला ऍज इट इज 1 to 7 मेंबर पी च्या मदतीने भेटले.
आधी पी ने पांच भेटले होते नंतर दोन मेंबर अलोकेट केले मध्ये फ्री वगैरे सगळं केलं नंतर पुन्हा दोन मेंबर ऍड करून सात पर्यंत आपण काय केले ऍड केले इथ पर्यंत समजलं हे समजलं असेल ना याच्या पुढे आता लगेच समजेल इथ पर्यंत कोणाला काही डाऊट नसेल हे तुम्हाला आता सर आपण पी टाइम कुठे फ्री केलं कोणता पी टाइम पीटीएम फ्री केलं तर ही मेमरी फ्री होणार आहे पीटीएम आणि पी 6000 ह्या मेमरी लोकेशनला पॉइंट आउट करतायत ना पीटीएम फ्री करायचा नाही जास्तीत जास्त एक काम करू शकतो तू एका मेमरीला दोघ जण अलोकेट करतायत ना तर पीटीएमला नल म्हणून कर पीटीएमला काय कर नल म्हणून कर की मला नको एका मेमरीला दोघ जण ऍक्सेस करायला नको पीटीएमला मला आता तिथं ऍक्सेस काढायचा आहे तर मग पीटीएम मध्ये नल ठेव फक्त पण त्याला फ्री करायचं नाही समजतंय पीटीएम ला फ्री करणं म्हणजे ही मेमरी फ्री करणं आहे दिसतंय ना समजलंय का हा पॉइंट तर मग हा एक सेपरेट साईट तू असं करू शकतो पी ला फ्री करणं म्हणजे पीटीएम काम झाल्यानंतर आपण पी ला फ्री केलं ना म्हणजे पीटीएम पण हे झाला तर त्या इथं जसं पी नल केला ना तर आपण ज्यावेळी इथं तुमचं पॉइंटिंग होतंय पी मध्ये पीटीएमचं त्यावेळेसच पीटीएम मध्ये नल ही व्हॅल्यू घेऊन ठेवा नको दोघ जण एका मेमरीला सेम मेमरीला ऍक्सेस करायलाच नको नल म्हणा एक्स्ट्रा स्टेप ऍड केली त्याने काय होईल पीटीएम मध्ये आता नल येईल जेव्हा हे होईल ना आता इथं काय होईल हे निघून जाईल आणि यंत्राकडे काय येईल नल आता समजलं आता एकच जण पॉइंट करतोय बघा या मेमरीला चालेल हे जरा जास्त बेटर झालं ओके समजतंय हे काय केलं हे समजलंय का सर्वांना आता हा प्रॉब्लेम फायदा आपल्याला डॉट एच ची गरज नाही ओके समजलंय का सांगा बरं आता इथपर्यंत समजलंय का इथ पण समजलंय का सांगा सर्वांनी बाकी त्यांना समजलंय का ओके आता बघा आता सोपं आहे आता तुम्हाला जास्त आवडेल त्याच्यानंतर तुम्ही असं हे करणार पण नाही ओके आता बघा आता मला जेव्हा नवीन मेमरी लागत होती तेव्हा मी काय केलं रे मी पुन्हा मॅलॉकला कॉल केलं आधीचे मेंबर नवीन मेंबर मध्ये कॉपी केले पण जेव्हा मी मॅलॉकला कॉल करतो तेव्हा मला काय होतं माहितीये का डायरेक्ट नवीन मेमरीच भेटते नंतर त्याच्यानंतर नवीन मेमरीच भेटते आणि त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये आपल्याला नवीन आधीचे तर कॉपी करून घ्यावाच लागते प्लस हे दोन एक्स्ट्रा टाकावं लागते तर मग इथं लँग्वेज तुमच्या मदतीला येते आणि ते तुम्हाला आणखीन एक फंक्शन देते त्याला म्हणतात रि अलॉक काय म्हणतात रि अलॉक पुन्हा अलोकेट कर मग रि अलॉक कसं काम करतं ते आधी समजून घ्या सोपं आहे आता तुम्ही हे जेवढं मॅन्युअली केलं ना ते सगळं रि अलॉक करतं तुम्हाला काहीच करायची गरज नाही रि अलॉक काय करतं बघा रिअलॉक म्हणजे काय रि अलोकेट कर पुन्हा अलोकेट कर ओके तर मग ते काय करतं समजा तुम्ही मॅलॉक कॅलॉक काही तुमच्याकडे एक मेमरीचा ब्लॉक आहे ही पोर्टी कितीचा आहे असेल तो समजा आता हा याच्यामध्ये सांगतो तुम्हाला ही डायग्राम व्यवस्थित समजली आहे ना तर मी आता ही चला नवीनच घेतो हा आपण आता हिपच आहे असं समजा हिप मेमरीचा स्पेस आहे ओके मॅलॉकने तुम्ही एक चार कितीतरी ब्लॉक घेतलाय असा मॅलॉक करून तुम्ही कितीतरी ब्लॉक घेतलाय असा किती पण असेल काही त्याला हे नाही ओके हा आता सपोज एवढाच आहे असा थोडासा ब्लॉक काहीतरी घेतलेला आहे हा आणि नंतर तुम्हाला आता नंतर पुन्हा समजलं अरे मला आणखीन थोडी मेमरी लागतीये तर एक अप्रोच काय तुम्ही मॅलॉक करा नवीन मेमरी घ्या एक मॅलॉक करा नवीन मेंबर नवीन मेमरी अलोकेट करा जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी याच्यातले सगळे वन बाय वन मेंबर याच्या आता आपण जे केलं तेच वन बाय वन मेंबर याच्यामध्ये कॉपी करून घ्या ही मेमरीला फ्री करा आणि याला युज करायला सुरुवात करा ओके
आणि आता आता रियालॉग काय म्हणतो, ओके तुला नवीन मेमरी लागते ना, किती लागते त्या त्या फंक्शनला सांगायचं. मग ते फंक्शन काय करतं, ते फंक्शन तर पहिल्यांदा चेक करतं, अरे याच्या पुढे आणखीन याला फ्री मेमरी आहे का, बघा याच्या पुढे आणखीन फ्री मेमरी आहे का, असेल तर याच्या पुढेच ऍड कर ना, असेल तर नवीन मेमरी ऍड करण्याच्या ऐवजी याच्या पुढेच ऍड कर, याच्या पुढेच ऍड कर अशी. ओके हा, आणि समजा याच्या पुढे मेमरी नाहीये, समजा हा पहिला सिनारिओ समजला का, याच्या पुढे जर मेमरी आता जर फ्री रिकामी असेल तर तिथंच अलोकेट करून देणार कोण, रियालॉग. आपल्याला शक्यच नाही, आपण मॅलॉग कॉल केला नवीनच मेमरी भेटणार. ओके आपल्याला हे करणं शक्य नाही, हे फक्त आपले फंक्शनच करू शकतो. ते चेक करतं पहिल्यांदा की इधर पुढे आणखी मेमरी शिल्लक आहे का, असेल तर त्याच्या तिथेच ऍड कर, म्हणजे हा बेस ऍड्रेस पासून कंटिन्युअस ऍक्सेस करायला याला सोपं होईल. समजतंय, हा मुद्दा समजला का? मग दुसरा पॉईंट सांगतो मी तुम्हाला, इथपर्यंत समजलं रियालॉग कसं काम करतो ते समजलं का आता? ओके आता दुसरा पॉईंट काय बघा, समजा याच्या पुढे तोच चेक करणार की याच्या पुढे फ्री मेमरी आहे का, जेवढी मागितली आहे नवीन मेमरी तेवढी हे धरून. हा तर की त्याच्या पुढे तेवढी मेमरी नाहीये, त्याच्या पुढे तेवढी मेमरी नाहीये, मग तो रियालॉग काय करतो, तोच फंक्शन एक नवीन मेमरीचा ब्लॉक मॅलॉग करतो, हे सगळे मेंबर याच्यामध्ये याच्यातून याच्यामध्ये कॉपी करतो आणि त्याच्यानंतर ही मेमरी फ्री करतो, तुम्हाला हा पॉइंट चेंज करून इथं तुम्हाला ऍड करून रियालॉगच देतो. जे आता आपण मॅन्युअल केलं ते सगळं काम कोण करतं आता, रियालॉग. आणि एक ऍडिशनल काम जे आपल्याला करणं शक्यच नव्हतं, काय पहिला सिनारिओ याच्या पुढे चेक करणं की मेमरी आहे का, असेल तर तिथे अलोकेट कर, हे आपण करू शकत नव्हतो. पण जो हा सेकंड सिनारिओ करतो ते आपण आरामात करू शकतो, पण ते आपण करण्यापेक्षा त्याच्याकडेच द्या रियालॉगकडे, तो आधी चेक करेल, आधी याच्या पुढे जर मेमरी असेल तर आपली ऍडिशनल काम वाचतं बघा, येतं कॉपी करण्याचं पण वाचतं, फ्री करण्याचं पण वाचतं, समजतंय. म्हणून जर जेव्हा तुम्हाला ऍडिशनल मेमरी लागत असेल तेव्हा रियालॉगला सांगायचं, मग तो पहिल्यांदा चेक करतो की याच्या पुढे मेमरी आहे का, असेल तर तिथंच अलोकेट करून देतो, नसेल तर मग काय करतो, नवीन मेमरी अलोकेट करून देतो आणि त्याच्यामध्ये हे सगळा डेटा कॉपी करतो, नंतर हा आणि आधीचा डेटा फ्री करतो, सगळं काम रियालॉगच करतो. ओके चला मग आता कसं लिहायचं, काय लिहायचं ते बघूया. तर आपल्याला आता आपल्या प्रोग्राम मध्ये सगळा कट करायची गरज नाही, आपण जिथपर्यंत सेकंड मॅलॉग केलं तिथून आता ते हे करूया. फ्री चालवून द्या तसंच, थिंकिंग चालवून द्या तसंच, आता इथून आपण का प्रोग्राम काढायला स्टार्ट करू. सेकंड मॅलॉग पुढे गेलाय, इथं गेलाय. ओके हा बघा, ऍडिशनल पॉईंट वगैरे घ्यायची गरज नाही, काहीच घ्यायची गरज नाही. ओके आता काय म्हणतो, हा एक मुद्दा बघा बरं का, आता एक मुद्दा सांगायचा राहिला. आता असं होऊ शकतं ना, मॅलॉगला पण असं होतं ना की मेमरी शिल्लक नाहीये, रियालॉगला पण असं होऊ शकतं ना की तू आता जी नवीन मेमरी मागतोय ती ना याच्या पुढं पण आहे आणि नंतर पुढं याच्या पुढं पण नाहीये. ओके मग त्यावेळेस रियालॉग काय करतो, जर तुम्हाला नवीन मेमरी त्याला भेटली नाही, याच्या पुढं पण नाही आणि इथं पण नाही, तर तो काय करतो माहितीये का, तो नल रिटर्न करतो. तो काय रिटर्न करतो, नल. तो काय रिटर्न करतो, नल. व्यवस्थित समजून घ्या, आता मी सांगतो काय. आता बघा आता मला काय, मी आता माझ्या आधी कशामध्ये मेमरी पी मध्ये, चला आता पी चा युज करून रियालॉगला सांगू की मला नवीन एक मेमरी दे, रियालॉग काय करतो, व्हाईट पॉइंटर. ओके ते आपल्याला इंटीजर स्टार मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, त्याचा काही इश्यू नाही. तो काय मागतो, आधीचा ब्लॉक द्या ज्याच्यामध्ये तुमची मेमरी आहे, कारण त्याच्या पुढेच तो चेक करणार आहे ना की साईज तेवढी आहे का नाही. ओके पी साईज दिली, नवीन तुम्हाला किती साईज पाहिजे, आधी जी प्लस करून द्यायची आहे ना, मला आता किती पाहिजे, 7 × साईज ऑफ इंट. ओके 7 × साईज ऑफ इंट झालं. हा प्रोग्राम मी आता जो केलाय तो बरोबर आहे का सांगा आता,
हा कॉल बरोबर आहे का? आता पुन्हा चेक करा पी मध्ये, माहिती एरर चेक नंतर करू. आधी सांगा हा बरोबर आहे का. हा बरोबर आहे का पण त्याच्यामध्ये एक मिस्टेक आहे, ती काढून टाक. मी सांगतो तुम्हाला, आता मी लास्ट थर्ड सिनारी जो एक्सप्लेन केला ना त्याच्यानुसार याच्या ह्या कोड मध्ये एक मिस्टेक आहे, ती काढून टाका. सांगा बरं काय कोणते सांगा, याच्यामध्ये एक काहीतरी चुकी ती व्यवस्थित करायची. सांगा बरं काय, दोन आर्ग्युमेंट दिले काय, दोन आर्ग्युमेंट दिले. हा याला दोन आर्ग्युमेंट लागते ना, तू आधीची मेमरी कुठे आहे आणि नवीन किती लागते, रियालॉक ही याला दोनच. तुला आधीच्या मेमरीचे पुढे तो चेक करणार आहे ना की नवीन मेमरी आहे का नाही, त्याला आधीचा आधीची तुमची बेस सॅड लाईन पुढे ते सांगावं लागेल ना. त्याच्यानंतर तो बघणार की याच्या पुढे तू आता नवीन जेवढी मागतो ही धरून ती मेमरी आहे का नाही. ते बरोबर आहे, ते नाही आणखी नाही दुसरं आणखी कोणते ट्राय करा, तू पण ट्राय कर बोल ना. ते नाही याला दोन आर्ग्युमेंट लागतात, ते बघून घ्या, याचा प्रोटोटाईप बघून घ्या. बघा दोन लागत आहेत, पहिली मेमरीचा ब्लॉक आणि दुसरा, समजतंय. त्याचा इश्यू नाही, दोन आर्ग्युमेंट लागतात ते बरोबर आहे. आणखीन काय वाटलं ते ब्रॅकेट ब्रॅकेट टाकतो पण ट्राय करा बरं. मी थर्ड पॉईंट जो एक्सप्लेन केला ना त्याच्यानुसार थर्ड पॉईंट पॉईंट काय एक्सप्लेन केलतात मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो आणि मग बघा. पहिल्यांदा तो काय चेक करतो याच्या पुढे मेमरी आहे का, याच्या पुढे मेमरी आहे का, असेल तर तिथंच अलोकेट कर, मग तर काही करायची गरजच नाही. तुम्ही तो पी वापरून डायरेक्टली ऍड्रेस अरिथमॅटिकचा यूज करून ही मेंबर पण तुम्हाला आरामात ऍक्सेस होतील. पण पुढचे पुढे जर याच्या पुढे जर फ्री मेमरी नसेल तेवढी हिप मध्ये तर नवीन जागेवर अलोकेट कर आणि हे ही सगळी मेमरी जशी होती ती तिथं कॉपी कर आणि नवीन याच्यासाठी तुम्हाला तिथं जागा भेटेल आणि ही फ्री कर. असे गन सिनारिओ. थर्ड सिनारिओ काय, अरे तू जेवढी मेमरी नवीन मागतोय ना तेवढी द्यायला जा त्याच्या हिप मध्ये जागाच नाहीये कंटिन्युअस मेमरी देण्यासाठी, त्यावेळेस तो काय करतो नल रिटर्न करतो. याच्यामध्ये आता याच्यामध्ये सांगा की काही इश्यू आहे. थर्ड सिनारिओ समजा मेमरी नाहीये आणि त्याने नल रिटर्न केलं तर काय होईल सांगा बरं. आता सगळं सांगितलंय, आता फक्त तुम्हाला सांगायचं ते पण ट्राय करा. नाही समजत ते, अरे बघा ना बरं सांगा कोणी काही सांगितलं की एकदा बघू द्या. नाही अरे हे बघा, आता जर नीट लक्ष द्या, माझ्याकडे मॅलॉकने नवीन मेमरी देण्यासाठी जागा नसेल तर मॅलॉक काय रिटर्न करतोय, नल रिटर्न करतोय. म्हणजे याच्या जागेवर काय येणार आहे, नल येणार आहे. नल आलं ते नल कशामध्ये जाणार आहे, तुमच्या पी मध्ये. पी मध्ये तुमचा ऑलरेडी आधी एक ब्लॉक होता ना हा, म्हणजे त्यांनी जर मेमरी नसेल आणि जर त्यांनी नल रिटर्न केलं तुमचा जो आधीचा ब्लॉक होता हा तो काय झाला, तो नॉन एक्सेसिबल झाला ना, त्याला पॉइंट करणार कोणीच राहणार नाही. हा मुद्दा समजला का, आता हा मुद्दा समजला का. मॅलॉकने रेअलॉकने जर नल रिटर्न केलं तर तुमचा आधीचा जो पी त्याला पॉइंट करत होता ते गेलं ना पी मध्ये नल आला, त्या मेमरीला आता कोणीच पॉइंट करत नाहीये, बेस्ट ऑफ मेमरी झालं ना ते. आणि तुमच्या आधीचे जर तुम्ही त्याच्यामध्ये जे जे मेंबर असाइन केले होते 1 2 3 4 ती डेटा पण गेला, डेटा लॉस पण आहे. समजतंय का, समजतंय. ओके मग आता काय करावं लागेल, मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, इथं डायरेक्ट याच्यामध्ये नाही घ्यायचं, यासाठी पण काय करायचं एक इंटीजर पॉइंटर घ्यायचा टेम्प म्हणून पी टेम्प, त्याच्यामध्ये आधी नल म्हणा त्याच्यामध्ये घ्या पी टेम्प म्हणून. पीटेम मध्ये रिअलॉक घ्या नंतर चेक करा इफ पीटेम इक्वल टू नल आहे का, असेल म्हणजे काय तुम्हाला ऍडिशनल मेमरी भेटली नाही, प्रिंटेप टाका आणि एक्झिट करू नका. तुम्ही आणखीन पण जी मेमरी तुम्हाला ऑलरेडी आहे त्याचा यूज करू शकता ना, तर एक्झिट करू नका, फक्त आता मेसेज द्या अनेबल टू अलोकेट किंवा रिअलॉक फेल असं पण म्हणू शकता. Unable to allocate.
फाइव फेल गेलो तुमचं ते यालो एक्झिट करू नका तुमचा आणखीन पण तुम्ही आधीच्या मेमरी ऍक्सेस करू शकता ओके आणि आता हा याच्या आतमध्ये गेला नाही म्हणजे काय नवीन मेमरी भेटली आहे नवीन मेमरी भेटली आहे तर मग ती आता तुम्ही रिअसाइन आता पुन्हा एक इश्यू येतोय सर बघा नवीन मेमरी तर भेटली हा आता काही इश्यू नाही आता डायरेक्ट पीला कारण की ते सगळं काम कोण करतो आता ते यालोकच करतो तुम्हाला काही करायची गरजच नाहीये ते नवीन मेमरी कंटिन्युअस मेमरी जर नवीन मेमरी भेटली असेल तर आधीच मेमरी तोच फ्री करतो आणि नवीन मेमरी तिथं तुम्हाला तो पॉइंटर देतो त्याच्यामुळे आता तुम्हाला पुन्हा चेक करायची गरज नाही की सेम आहे का डिफरंट आहे काही नाही डायरेक्ट काय म्हणा पी इक्वल टू पीटीएम म्हणा आता पीटीएम ची व्हॅल्यू ऍड्रेस हा पी मध्ये पीटीएम चा ऍड्रेस गेलेला आहे आता पीटीएम ला पुन्हा नल करून टाका नल म्हणा ओके आता पी ने पुन्हा पी चा यूज करून तुम्ही सहा आणि सात त्यामध्ये ऍड करी आणि ते प्रिंट केले सेम आउटपुट येतं का एकदा चेक करू नंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा ते एक्सप्लेन करतो काय झालंय बघा आता सेम आउटपुट आलं ओके काय झालं ते सांगतो पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो ते बघा माझ्याकडे काय होतं मॅलॉक केलं होतं मी पहिल्यांदा काय केलं होतं मॅलॉक किती मेंबर साठी पाच मेंबर साठी ओके पाच मेंबर साठी मॅलॉक केलं त्याला कोणतरी पॉइंट करतोय कोण पॉइंट करतोय त्या मेमरीला त्या मेमरीचं नाव आहे पी त्याचा पण एक ब्लॉक आहे आता हे तुम्ही ऍड्रेस वगैरे तुम्ही द्याल ना आता तेवढं येईल तुम्हाला आहे पी ओके याच्यामध्ये सपोज बस चला बेस ऍड्रेस तर देतो बाकीचं तुम्ही द्या सपोज इथं तो तो शब्द नाही हा याच्या आतमध्ये गेला ओके हा नंतर मी रिअलॉगला कॉल करतोय रिअलॉग पुरा येईल नंतर मी हे असाइन केले 1 to 5 मेंबर ते प्रिंट केले पहिल्यांदा त्याच्यानंतर मी काय करतोय एक पीटीएम घेतोय मी पहिल्यांदा पीटीएम घेतोय चला पीटीएम घेऊ पहिल्यांदा त्याच्यामध्ये आत्ता काय नले चला आत्ता नले याची पण सीन तसाच होता आधी पण मी डायरेक्ट तसं हे केलं त्याच्यामध्ये आत्ता नले हा कोण आहे पीटीएम नंतर मी काय म्हणतोय रिअलॉक कर सात नाही मला सातचा ब्लॉक दे आता तो काय करतो हे आपल्याला हे तो तुम्ही ते बेस ऍड्रेस वगैरे चेक करून करू शकता पण काही गरज नाही तो काय करतो एक्स्ट्रा मेमरी मागतोय ती जर भेटली की तो तुम्हाला ते ऍड्रेस रिटर्न करतो तर सेम असेल तर सेम करेल डिफरंट असेल तर डिफरंट करेल म्हणजे याच्या पुढे जर मेंबर त्याला भेटले नाही तर नवीन लोकेशनला तो अलोकेट करेल आता कुठं भेटतं काय भेटतं ते असू द्या सपोज आता याच्या पुढेच भेटली तर मग त्यांनी काय केलं हाच ऍड्रेस रिटर्न केला पुन्हा आता आपण एक चेक करू शकतो बघा येस काय करायचं माहितीये का एरिया लॉक झालं ना इथं फक्त मी एक हे करतो इफ इफ बघा इक्वल इक्वल टू एम आहे का एक फक्त समज याची काही गरज नाही फक्त एक हे करतो प्रिंट एक टाकतो सेशन सेम मेमरी तुम्हाला समजण्यासाठी की त्याच्या पुढे जर मेमरी असेल तर तो सेम मेमरीला देतो आणि समजा सेम नसेल तर एल्स काय डिफरंट मेमरी न्यू न्यू लोकेशन न्यू मेमरी म्हणा सीएलएस कंपाईल करून सेम मेमरी लोकेशनला भेटलेला आहे दिसतंय का याने काय प्रूव्ह झालं की याच्या पुढे मेमरी होती त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्येच ऍड करून तुम्हाला याच्यामध्ये काय दिलं 2000 दिले एकदा काढून टाका नल गेला आणि त्याच्या जागेवर काय आला आता 2000 आला आलं ओके मग आता काही नाही हा सेम असं नाही तर डिफरंट असतो कधी कधी डिफरंट येऊ शकतं ना त्यावेळेस फक्त आपल्याला ह्या स्टेपचा त्यावेळेस यूज होईल पण त्या बरी असते तुम्हाला टाकायचं असेल तर टाका काही अडचण नाही हा ह्या स्टेपचा की
नंतर मग आता काय करा, सेमच ऍट द सेम 2000 दोन हे 2000 याच्या मध्ये कॉपी होणार होऊ द्या. ह्या वेळेस ती सेम भेटली आहे पण जेव्हा डिफरंट असेल तेव्हा लोकेशन डिफरंट असेल ना, त्यासाठी आपण ही स्टेप केलेली आहे. सध्या हेच 2000 याच्या मध्ये कॉपी झाले. ओके, म्हणजे आता पी मध्ये तुमचा हाय ऍड्रेस आहे, या पीटीएम चं काही काम नाही. सेम मेमरीला दोघांनी पॉइंट आउट करायची गरज नाही, याला काय करा नंतर काढून टाका. या मेमरी काय करा काढून टाका, याला याला काढून टाका. कस पीटीएम पी करतो नल झालं. ओके, नंतर हा प्रोग्राम तुमचा संपला. हे झालं तुमचं रे आला. Oh, 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 oh